आज आपण इयत्ता 4वीचा परिसर अभ्यास भाग 1 शिकणार। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकूया पाठ 7वा आहाराची पोषण। चपाती, भाकरी, भात हे पदार्थ आपल्या आहारात नियमितपणे असतात। इतर पदार्थांपेक्षा ते आपण जास्त खातो, म्हणून गहू, ज्वारी, बाजरी आणि तांदूळ हे आपले प्रमुख अन्न पदार्थ आहेत। आपल्या जेवणात येणारे पदार्थ वेगवेगळ्या अन्न पदार्थांपासून बनतात। आपल्याला ज्वारी आणि बाजरीपासून पीठ मिळू शकते। दुधापासून दही, लोणी, तूप मिळते। शेंगदाणा, करडई, तीळ यापासून तेल मिळते। प्राण्यांपासून आपल्याला दूध, अंडी, मांस मिळते। काकडी, मुळा हे पदार्थ आपण कच्चे खातो। लवंग, मिरी, मिरची, चिंच हे पदार्थ आपण कमी प्रमाणात खातो। ज्वारी, बाजरी, दूध हे पदार्थ आपण जास्त प्रमाणात वापरतो। शरीराच्या विविध गरजा पूर्ण करणारे अन्न घटक सर्व अन्न पदार्थांमध्ये थोड्या अधिक प्रमाणात असतात। काही अन्न घटकांपासून आपल्याला शरीराला ऊर्जा मिळते। आपण दिवसभर अनेक कामे करतो, खेळतो, श्वसन करणे, अन्नपचन होणे अशी अनेक कामे शरीरात चालू असतात। ही कामे होण्यासाठी शरीरात काही अन्न घटकांमुळे आपल्या शरीराची वाढ होते। रोजच्या कामांमध्ये होणारी शरीराची काही अन्न घटकांमुळे शरीर धष्टपुष्ट बनते। ऊर्जा देणाऱ्या पदार्थांचा शरीरात साठा। शरीराची सर्वच कामे नीट होण्यासाठी भरपूर पाणी पिणे। खाद्यपदार्थ तयार करताना अनेक उपयुक्त ठरणारे अन्न घटक नष्ट होऊ शकतात। तसे होऊ नये म्हणून पुढीलप्रमाणे आपण काळजी घेऊ शकतो। अन्न शिजवताना त्यात आवश्यक प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजवावे किंवा अन्न शिजवताना त्यावर कडधान्यांना मोड आणून ती वापरावी। मोड लहान आहे तोपर्यंत चिकू, अंजीर, द्राक्ष, सफरचंद अशी फळे सालांसकट खावीत। त्याचप्रमाणे गाजर, मुळा, काकडी, बीट अशा भाज्या अधूनमधून न शिजवता खाव्या किंवा त्याच्या कोशिंबीर जमेल तेव्हा 2-3 पदार्थ एकत्र करावेत। उदाहरणार्थ उसळीत कांदा व बटाटा यांच्या फोडी टाकणे, आमटीत शेवग्याच्या शेंगा टाकणे, एखादी डाळ भिजवून सकाळी उठल्यानंतर स्वच्छ तोंड धुवा, जीभ साफ करा आणि आरशासमोर उभे राहा। जीभ बाहेर काढा, जीभ कशी दिसते ते नीट बघा। जिभेवर छोटे छोटे उंचवटे दिसतील, या उंचवट्यांना रुचिकलिका म्हणतात। रुचिकलिका या शब्दाचा अर्थ आहे चव ओळखणाऱ्या कळ्या। या रुचिकलिकांच्या मदतीने आपल्या गुळाची लिंबू आणि चिंच, कारले, कडू याची फोड तुरट असते, मिठाची चव खा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राइब करा।